यवतमाल के पूसत के काकड़दाती ग्राम पंचायत के तहत नाइक इंजीनियरिंग कॉलेज के बगल वाले पूर्व मुख्यमंत्री वसंतराव नाइक की प्रतिमा समेत वास्तु की हालत खराब हो चुकी है यह लोगों के लिए खुली नहीं की तो तीव्र आंदोलन होगा ऐसी चेतावनी स्वाभिमानी शेतकारी संगठन के जिलाध्यक्ष मनीष यादव ने जिला प्रशासन को दी है पुसत तालुका में काकड़दाती ग्राम पंचायत के तहत नाइक इंजीनियरिंग कॉलेज के बगल में पूर्व मुख्यमंत्री वसंतराव नाइक की प्रतिमा और वास्तु खराब स्थिति में है इस प्रतिमा का निर्माण करोड़ों रुपए लगाकर किया गया हालांकि इसका समर्पण नहीं होने के कारण वास्तु स्थिति खराब हो गई है यह लोगों के लिए खोल दिया जाए नहीं तो बाद में आंदोलन होगा ऐसा आह्वान वसंतराव नाइक के जयंती के मौके पर स्वाभिमानी शेतकारी संगठन के जिला अध्यक्ष मनीष यादव ने जिला प्रशासन को दिया है काकडदाती ग्रामपंचायत अंतर्गत बाबासाहेब नाईक इंजिनिअरिंग कॉलेजच्या बाजूला असलेल्या शेतकऱ्यांचे दैवत आराध्य हरित क्रांतीचे प्रणेते कैलासवासी वसंतराव नाईक साहेबांच्या पुतळ्याची व त्याच्या वास्तूची मोठी दुरवस्था आहे जनभावना अत्यंत संतप्त असून सामान्य माणूस संताप व्यक्त करेल अशी अवदशा या पुतळ्याला निर्माण झालेली आहे व वास्तूला पण निर्माण झालेली आहे दोन हजार चौदा पंधरामध्ये शासनाने नऊ कोटी सत्तर लाख रुपये या वास्तूच्या निर्माणासाठी देण्यात आले होते गवलीच्या स्मृतीस्थळाच्या उत्कर्षासाठी दोन कोटी रुपये देण्यात आले होते पण दुर्दैवाने ही वास्तू आज सामान्य जनतेसाठी लोकार्पण होऊन खुली करण्यात न आल्यामुळे या वास्तूची मोठी दुरावस्था झालेली आहे मनाला खिन्न करणारी आहे वसंतराव नाईक साहेबांच्या पुतळ्याचा वनवास स्थानिक नेते कधी संपवतील असा यक्ष प्रश्न माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आज निर्माण झालेला आहे यांची निष्क्रिय भूमिका वसंतराव नाईक साहेबांच्या या अवेलनेला कारणीभूत आहे मी काल सार्वजनिक विभागाच्या व जिल्हा प्रशासनाकडे मागणी केलेली आहे एक जुलै ते अठरा ऑगस्ट पर्यंत हे वास्तू व वा हा स्मारक सामान्य जनतेसाठी खुलं करण्यात यावं अन्यथा यासाठी वसंतराव अपाड प्रेम करणाऱ्या जनतेला सोबत घेऊन व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा गर्भित इशारा मी आपल्या माध्यमातून जिल्हा प्रशासन व राज्य शासनाला देतो